राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन गट पडले. केवळ राष्ट्रवादीतच नाही तर पवार कुटुंबात देखील फूट पडल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्यात एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार गेलेले असताना तिकडे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अडचणींच्या काळात अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी जात असतात. पहाटेच्या शपथविधीनंतर देखील अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी गेले होते. आता पक्षात फूट पाडलेली असताना अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या भेटीला तर युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सातत्यानं हादरे बसत आहेत, परंतु सरकार आता स्थापन होऊनही कुठेही सरकार स्थिर व्हायचं नाव घेत नाहीये. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत 8 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन साधारण आठवडा उलटून गेला असला तरी अद्यापही खातेवाटप जाहीर झालेलं नाहीये आणि शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना अजूनही कॅबिनेट विस्तार होत नाहीये, त्यांना मंत्रीपदाची शपथ घेता येत नाहीये. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि यामध्ये खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र या बैठकीमध्ये अजित पवार हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी मोठी खाती मागत असल्याची माहिती समोर येते. विशेषतः अजित पवार यांना वित्त खाता हवंय, ज्याला मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आमदारांकडून विरोध होताना दिसतोय. त्याचबरोबर दबक्या आवाजात भाजपचे आमदार सुद्धा याबाबत थोडेसे नाराज दिसत आहेत. परंतु याबाबत आता अजित पवार जरी दुसरं खातं घेण्यामध्ये स्वारस्य दाखवत असले तरी इतर जे दिग्गज नेते ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, मग यामध्ये छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, यांना महत्वाची खाती दिली जावी. त्याचबरोबर सातारा पुणे या ठिकाणच्या पालकमंत्रीपदासाठी सुद्धा राष्ट्रवादीकडून आग्रह केला जात असल्याची माहिती सूत्रांकडनं कळते. आणि याच बद्दल कुठेतरी आता रेटा वाढत असल्यामुळे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांची आमदारांची गर्दी वाढू लागली आहे. तर देवगिरी जे अजित पवार यांचं निवासस्थान आहे तिथे राष्ट्रवादीच्या त्यांच्या समर्थक आमदारांची गर्दी वाढू लागली आणि म्हणूनच की काय अजित पवार पुन्हा एकदा 2019 पहाटेच्या शपथविधीनंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून त्यांच्या भावाच्याच म्हणजे श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी येऊन थांबलेले होते, तशाच पद्धतीने ते पुन्हा एकदा आता श्रीनिवास पवार यांच्या या ब्राइटन नेपियन्सी रोड मधल्या निवासस्थानी येऊन थांबल्याचं कळतंय. इथे त्यांची सिक्युरिटी सुद्धा आपण पाहू शकतो. अनेक आमदार त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतायत, अनेक नेते जे आहेत सातत्यानं खातेवाटपात विचारणा करतायत आणि त्याचं सध्या उत्तर स्पष्ट नसल्यामुळे की काय अजित पवार हे आता श्रीनिवास पवार यांच्या घरी येऊन थांबल्याचं कळतंय. कॅमेरा पर्सन समीर शानबाग सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई, मुंबई तक.